या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। माजी आमदार रमेश कदम यांना पोलिसांनी मागणी केलेली 2 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने फेटाळली। अण्णाभाऊ साठे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार रमेश कदम यांनी बेकायदेशीरपणे आपल्या पदाचा गैरवापर करून महामंडळाच्या निधीचा अपहार करण्याच्या गैरहेतूने रमेश कदम यांची आजी श्रीमती बायमा गणपत शिरसागर राहणार नांदणी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या नावाने दुग्ध व्यवसायांचे कर्ज मंजूरचे बेकायदेशीर आदेश तयार करून कर्ज मंजूर केलेले आहे। असे खोटे बसून ते खरे म्हणून वापरून सदरचे आदेश महामंडळाचे कर्मचारी लक्ष्मण कांबळे व इतरांवर दबाव टाकला व रक्कम रुपये 4,75,000 धनादेश दिला। त्यावरून महामंडळाची व सरकारची फसवणूक केल्याची फिर्याद अनिल राघोबा मस्के यांनी दिनांक 31/5/2017 रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती। पोलिसांनी माजी आमदार रमेश कदम यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता सदर प्रकरणाच्या तपासासाठी 2 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। आरोपी माजी आमदार रमेश कदम यांच्यातर्फे युक्तिवाद करताना आरोपीकडून काही हस्तगत करण्याचे नसल्याने तसेच सदरचा गुन्हा हा कागदोपत्री पुराव्याचा भाग असल्याने पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद त्यांनी मांडला। त्यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश R.N. पांढरे यांनी पोलिसांनी मागणी केलेली 2 दिवसाची पोलीस कोठडी फेटाळून आरोपीस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश पारित केले। यात आरोपी तर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी, ॲडव्होकेट दत्ता गुंड यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।